शेखर मागे जो यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि मला या पुणे शहराचा महापौर म्हणून या ठिकाणी नियुक्त केली। आज पुणे शहर चौबाजूने वाढत आहे, नागरीकरण वाढत आहे, सर्व भाग औद्योगिकरण वाढत आहे। कचऱ्याचा समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये या शहराला भेडसावती, त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे। ड्रेनेज लाईनवरती 100% प्रक्रिया केली जात नाही, 100% प्रक्रिया करून नदीमध्ये एसटीपी प्लांट वाढवून त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वच्छ पाणी नदीमध्ये सोडण्याचा प्रकल्प या ठिकाणी उभे करायचे। आज या ठिकाणी महापौर पदावरती विराजमान झाल्यानंतर सर्वप्रथम या पुणे शहराला भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर कसा मार्गी लागेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याच्या मागे किंवा या सरकारच्या मागे लागून त्या ठिकाणी प्रयत्न करून या शहरासाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील। कचऱ्यावरती सुद्धा आपण अनेक ठिकाणी जागा पाहतोय, कलेक्टर साहेबांशी चर्चा करून, आदरणीय दादांशी चर्चा करून त्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील। माझी तर पुणेकरांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्या सर्वांच्या सहभागातनं आपण आपलं पुणे स्वच्छ करूया, सुंदर करूयात आणि सर्व सोसायट्यांमध्ये आपण आपला कचरा आपल्या प्रभागात जिरवण्याचं ध्येय जर समोर ठेवलं तर नक्कीच कचऱ्यावरती चांगल्या प्रकारचा मार्ग या ठिकाणी निघू शकतो। नदी सुधार योजनेच्या माध्यमातून नदी चांगल्या पद्धतीने सुधारली गेली पाहिजे, त्या ठिकाणी झाडे लावणे अशा प्रकारचा पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी निर्णय घेतोय। आणि सर्वात महत्त्वाची घोषणा आज या ठिकाणी आम्ही करतोय की श्रीनगर महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांचा मैत्री करार झालेला आहे, सामंजस्य करार झालेला आहे। आज आपण पाहत असाल की आपल्या देशाचं नंदनवन या ठिकाणी पावसाने थैमान घातलं, त्या ठिकाणी आणि संपूर्ण श्रीनगर असेल, काश्मीर खोरं असेल, हे त्या ठिकाणी आपलं पाण्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेले, अशा ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था असेल, पाणी पुरवठ्याच्या संदर्भामधले जे युनिट्स असतील या ठिकाणी बऱ्याच बंद पडलेले आहेत, अशा ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे तज्ज्ञ अधिकारी त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत आणि त्या श्रीनगर महानगरपालिकेचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी, ड्रेनेज व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आम्ही एक मैत्री या नात्यानं या ठिकाणी सहकार्य करण्याचं या ठिकाणी आपल्याला सांगते। कधीपर्यंत जाणार आणि किती अधिकारी असतील त्या संदर्भात काय? या संदर्भामध्ये कमिशनर साहेबांशी चर्चा करून, दादांशी चर्चा करून लगेचच, म्हणजे याची कारवाई लगेचच आपल्याला करायची। आज चार्ज घेतल्यानंतर कदाचित आजच आम्ही याच्यावर चर्चा करू किंवा उद्या चर्चा करून लगेच 2 दिवसांमध्ये सदर अधिकारी त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून। थँक्यू। महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, माणिकराव ठाकरे असतील, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम असतील, सर्व आमदार, सर्व मान्यवर, सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला काँग्रेस पक्षाने, अन्य अभय छाजेड असतील, अरविंद शिंदे असतील, मोहनदासा जोशी असतील, विनायक निमंजी असतील, सर्व आमदार, सर्व आमच्या पक्षाच्या लोकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे, मी पुण्याचा, पुणे माझ्यासाठी असा मी संकल्प घेतलेला आहे। 24/65 days या शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा उपमहापौर या नात्याने मी कटिबद्ध राहणार आहे। एक 5 कलमी कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, काँग्रेस पक्षाची ती पूर्वीपासूनची भूमिका होती, तीच भूमिका या आता पुणे शहराचा उपमहापौर म्हणून मी 5 संकल्प जे केलेत ते आम्ही नक्की पुढच्या भविष्यामध्ये पुणे माझं पुणे कसं असावं आणि मी पुणेकर म्हणून नक्कीच चांगला जे चांगलं पुण्यासाठी देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार, असंच पुणेकर माझ्यावर प्रेम करतील एवढंच मी अपेक्षा करतो।